शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या 27 तारखेच्या ठळक आणि झटपट बातम्या. 7 वर्षापासून 2,753 शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत. आर्णी तालुक्यातील 41 गावे 7-12 कोरा करण्याचं होतं आश्वासन. सोयाबीन कापसाचे हेक्टरी 5,000 रुपये कधी मिळणार, तर अर्थसंकल्पातून घोषणा करूनही सरकार निर्णय घेणं जीआर नसल्याने प्रशासनाचे हात बांधले. संगमनेर तालुक्यासाठी 128.98 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला. आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला होता पाठपुरावा, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार. हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मोंडा राहणार 9 दिवस बंद. हळदीची आवक वाढली, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समिती 9 दिवस बंद राहण्याची शक्यता. नुकसान भरपाई पीक विमा अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची मागणी. तर आलतेलब पाऊस झाल्याने दुष्काळ स्थिती निर्माण झाली होती, तसेच अतिवृष्टी शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जरांग्याच्या नौटंकीला मराठा समाज बोलणार नाही, आमदार प्रवीण दरेकरांची बोचरी टीका. जरांग्याच्या नौटंकीला मराठा समाज बोलणार नाही, आमदार प्रवीण दरेकरांची टीका. खरीपाचे 7,150 कोटी रुपये विमा भरपाई मंजूर, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 4,000 कोटी रुपये जमा, तर उर्वरित रक्कम लवकरच होणार जमा. कांदा निर्यातीत 13% घट, तर 600 कोटींचा फटका. तर कांदा निर्यातून तब्बल 3,922 कोटींचा व्यवसाय, 40% निर्यात शुल्काचा झाला होता परिणाम. बीड जिल्ह्यातील खरीप 2023 उर्वरित पीक विमा तातडीने वितरित करा, धनंजय मुंडे यांची मंत्रालयात बीड जिल्ह्यातील पीक विमा संदर्भामध्ये बैठक. वसमतच्या हळद संशोधन केंद्रासाठी 800 कोटी रुपये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 वर्षामध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचे दिले निर्देश. शरद पवार आणि जरंग्याच्या समांतर लाईन, दोघेही निवडणूक लढू शकत नाही, लक्ष्मण हाके यांची टीका. शरद पवार आणि जरंग्याच्या समांतर लाईन. अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला 15,554 कोटींचा निधी मंजूर झाला, रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांचा भुसावळ इथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. राहता बाजार समितीमध्ये डाळिंब 225 रुपये प्रति किलो. बुधवारी राहता बाजार समितीमध्ये डाळिंब 7,482 कॅरेटची आवक झाली होती, 225 रुपयांचा भाव मिळाला. नाशिक संभाजीनगर सोलापुरामध्ये कांदा महाबँक सुरू करा, आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश दिले. तर समृद्धीला 10 महाबँक. 3,30,000 शेतकऱ्यांना मिळाले 406 कोटी रुपये. तर प्रधानमंत्री पीक विमा योजना परभणीला मिळाले सर्वाधिक पैसे, शेतकऱ्यांना मोठा दिलासा. जत तालुक्यातील खरीपाचा पीक विमा मंजूर झाला, तर प्रदीप कदम 59,62,16,000 रुपयांची भरपाई. अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झाले, तर 5,480 शेतकरी मदतीविना, तहसीलदाराकडून ई केवायसी पूर्ण, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पेरा वाढला आणि भाव अद्यापही कमीच. ज्वारीचे दर 2,265 रुपये, तर यावर्षी उत्पादन खर्च अधिक, शेतकऱ्यांना लागली चिंता. 1 रुपयामध्ये विमा तरी का, शेतकऱ्यांना फिरवली पाठ. तर 31 जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली, पीक विमा उतरवण्याची शेतकऱ्यांना मिळाली पुन्हा एकदा संधी. देवसरिया गावामध्ये नुकसानग्रस्त गावकऱ्यांचे पंचनामे सुरू झाले. शुक्रवारी वादळाने उडाले होते छत, तर शेतकऱ्यांचं सौर ऊर्जेचं नुकसान. शेजारी शेत पण एकाला विम्याचा लाभ, तर दुसरा वंचित. विमा कंपनीचा अजब प्रकार, म्हणे पाऊसच नाही नुकसानही नाही, विमा कंपनीकडे तक्रार. ई केवायसी अभावी शेतकऱ्यांचं 4.25 कोटींचं अनुदान पडून. वैजापूर तालुक्यातील स्थिती, तर तलाठ्यांच्या चाल ढकलामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका. शासनाचे अनुदान उचललेले शेडनेट उभारण्यामध्ये मात्र 9 शेतकरी विसरले. फुलंब्री तालुक्यातील पोकरा योजनेअंतर्गत घडला प्रकार, नोटीस घेण्यात दिला आता नकार. 1 लाख दीदींना बनवणार आता लखपती. कोल्हापूर जिल्ह्यासाठी उमेदचे उद्दिष्ट, आतापर्यंत 95,000 महिलांची नोंदणी झाली. पीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नवे, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.
बँक अधिकाऱ्यांनी घेतली मोठी बैठक. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा. राज्याच्या हंगामी विधानसभा निवडणुकीत कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आपली ताकद दाखवतील. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना. नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश द्या तर शिवसेना ठाकरे गटांचं प्रशासनाकडे निवेदन. नुकसानीचे पंचनाम्याचे आदेश द्या, शिवसेना ठाकरे गटांचं प्रशासनाकडे निवेदन. प्रशासनाला 283,000 अर्ज तर प्राप्त. रक्षाबंधनाचा मुहूर्त साधणार का तर लाडकी बहीण योजना. तालुका स्तरावरील समितीची अद्यापही प्रतीक्षा. दबावचे राजकारण तापले. अनिल देशमुख यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार. देशमुख काय म्हणाले, फडणवीस यांचं प्रत्युत्तर. तर सीबीआयच्या तपास अहवालात कोर्टात. आशा सेविकांना अनुदान. मेंढपाळाच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय.153 शेतकऱ्यांना काढला पीक विमा तर कॅनियोडोला ग्रामपंचायतमध्ये पुढाकार. मुसळधार पावसाने भाजीपाल्यांचे पीक नष्ट तर शेतकऱ्यांवर संकट. वर्षभराच्या उदरनिहाराचा प्रश्न. पंचनामे करून सुद्धा नुकसान भरपाई द्या. चंद्रपुरामध्ये दिवसभर धो धो तर बरसला. रस्त्यावर तुंबले पाणी तर वसाहती जेलमय. नागरिकांची उडाली तारांबळ. रात्रबत्ती गुल. पालेभाज्यांच्या भावामध्ये घसरण. दोन बाजारभाव. कडेगावला कांदा लिंबाची आवक स्थिर झाली तर भाजीपाला आता स्वस्त झाला. बनावट खतामुळे कृषीच्या मोहिमेची झाली पोलखोल. शेतकरी संतप्त तर हंगाम संपल्यावर अधिकारी करणार का कारवाया. दुधाला 30 रुपये किमान दर महिनाभराचे अनुदान मिळणार. दुधाला 30 रुपये किमान दर तर महिनाभराचे शेतकऱ्यांना अनुदानही मिळणार. अतिपावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. राष्ट्रीय युवक काँग्रेसची मागणी तर तहसीलदारांना दिले निवेदन. बँक कर्जवाटपाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारी. पालकमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळाने मांडले जिल्ह्याचे प्रश्न. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा वीज माफ तर राज्यातील कृषी उत्पन्न ग्राहक शेतकऱ्यांना पुढील 5 वर्षासाठी मोफत वीज देण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय. शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा. नाना पटोले यांचं आश्वासन. शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा तर महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर. कांदा निर्यातीत 13% घट तर 600 कोटींचा फटका. कांदा निर्यातून 3,922 कोटींचा व्यवसाय. पीक विम्याचे नाकारलेले क्लेम 15 दिवसांमध्ये मंजूर करा. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं कृषी विभाग व विमा कंपनीला निर्देश. लोणार तालुक्यातील शिधापत्रिका ई केवायसीचे सर्व्हर डाऊन झाले. स्वस्त धान्य दुकानामध्ये फेऱ्या सर्व्हर सुरू करण्याची मागणी. पावसाच्या खंडामुळे भात लागवड अडचणीमध्ये तर नाशिकमध्ये आतापर्यंत केवळ 27% पेरणी. जिल्ह्यामध्ये 76% पेरणी पूर्ण. कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजवड या ठिकाणी कांद्याला बाजारभाव मिळाला 3,750 रुपये प्रतिक्विंटल. सर्वसाधारण भाव चालू होता 3,200 रुपये.